भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात अनेक विकासाची कामं सुरू असून ती पूर्णत्वास येत आहेत त्या अनुषंगाने स्थानिक आमदार निधीमधून चिंचवली येथे डांबरीकरण झालेल्या रस्त्यांचा लोकार्पण व रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला होता सुमारे अठरा लाख रुपयांचा या विकास कामांचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाला पनवेल तालुक्यातील चिंचवली ते मानघर या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीमधून दहा लाख रुपये खर्च करून करण्यात आलं असून या रस्त्याचं काम पूर्ण झालंय तसंच चिंचवली बस थांबा ते श्रीराम मंदिरापर्यंतच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणही आठ लाख रुपयांचा निधी वापरून करण्यात येणार आहे या रस्त्यांच्या डांबरीकरणाचं लोकार्पण व कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचं भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाला या विकास कामाच्या शुभारंभावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत उपाध्यक्ष संजय पाटील माजी उपसरपंच उमेश पाटील मानघरचे सरपंच शांताराम पोपेटा सुनील पाटील माजी सरपंच चंद्रा रमेश पाटील दुंद्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच नीराबाई चौधरी सदस्या अनुराधा वाघमारे दर्शना चौधरी मंगला उसाटकर रमेश सीताराम पाटील किशोर पाटील गजानन पाटील आत्माराम गवणे मंगल पाटील बामा शेळके प्रकाश शेळके तुकाराम म्हस्कर नामदेव डुकरे समीर गवळी मयूर तांबडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी माजी उपसरपंच रमेश पाटील यांनी आमच्या गावाच्या विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोठं योगदान दिलं आहे असं मत व्यक्त करून त्यांचे आभार मानलेत भानगर चिंचवली रस्त्याचं उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या निधीतून आणि चिंचवली स्टॉप ते चिंचवली गाव या रस्त्याचं भूमिपूजन आमदार कार्य सम्राट प्रशांतदादा ठाकूर यांच्या निधीतून हे दोन कार्य हे दोन कार्यक्रम एक उद्घाटन एक भूमिपूजनाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी स्वतः आपल्या सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर हे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीनं साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो आणि जमलेल्या सर्वांचे जे हितचिंतक आहेत या तरी सरपंच उपसरपंच आमचे नेते शांताशेठ पोपेटा सुनील पाटील माझ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुराधा वाघमारे उपसरपंच नीराबाई चौधरी तसेच आमच्या सर्व बॉडीचे सदस्य गावातील ग्रामस्थ उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं आभार माझ्या गावासाठी या चिंचवली गावासाठी आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे माझ्या गावात काँक्रीट पूर्ण गावात काँक्रीट आणि आरोग्याच्या दृष्टीनं सर्व फिटनेस एक पॉईंट असा म्हणून साहेबांनी आपल्या आमदार नेतृत्व आमच्या गावात व्यायामशालेची इमारतसुद्धा दिलेली आहे व्यायामशालेचं साहित्यसुद्धा साहेबांनी अवेलेबल करून दिलेलं आहे त्याचंसुद्धा आता थोड्या वेळात आम्ही थोड्याच दिवसात उद्घाटन सोहळा ठेवणार आहोत माझ्या गावात साहेबांनी आता पाणीपुरवठी हर हर घर नल या योजनेमध्ये सुद्धा पासष्ट लाखाची योजना साहेबांनी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या चिंचवली गावामध्ये मंजूर करून दिली त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आणि माझ्या परिसराच्या वतीने आमदार साहेबांचं मनपूर्वक आभार